तडीपार गुंडांचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी झाल्याने एका कुटुंबाला स्वसंरक्षणार्थ कायदा हाती घेण्याची वेळ आली. त्यात झालेल्या झटापटीत हा गुंड जखमी झाल्यामुळे आता पोलिसांनी सामान्य कुटुंबावरच गुन्हा दाखल केलाय. नागपूरच्या जयभीम नगर मधल्या गल्ली नंबर 3 मधील मध्यरात्रीची ही दृश्य पहा. जखमी अवस्थेत पळून जाणारा हा आहे कुख्यात गुंड अखिल बांद्रे. अखिल बांद्रेला नागपूरमधून तडीपार करण्यात आलं होतं, त्यामुळे तो वर्ध्यात होता. मात्र स्थानिक पोलिसांच्या वरदहस्तामुळे अखिल सातत्यानं नागपुरातच फिरायचा. बुधवारी रात्री 11:30 सुमाराला जुना हिशेब चुकता करण्यासाठी अखिलने त्याचे काका सुरेश बांद्रे यांच्या घरावरच हल्ला केला. स्वसंरक्षणासाठी बांद्रे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मिळून अखिलला जोरदार विरोध केला, त्यात अखिल जखमी झाला. परिसरातले लोक आपल्याला हल्ला करतील या भीतीनं गुंडांनी तिथून पळ काढला. अखिल बांद्रे नावाचा माझ्या मोठ्या वडिलाचा मुलगा आहे आणि तो रात्री 4-5 मुलांना घेऊन आला इथे आमच्या घरावर, माझ्या वडिलांच्या घरावर, सुरेश बांद्रेच्या इथे. आणि त्यांनी हमला केला घरावर, माझ्या वडिलांना मारलं, माझ्या भावाला पण मारलं त्यांनी. इथं त्याला कोणीच मारलेलं नाही आणि पोलीसवाले म्हणाले आम्ही ब्लड साफ केला आहे पण इथं एकही ब्लडचा निशान नाही आहे. ब्लड साफ केलं असेल आम्ही तर सगळ्यांनी सांगावं इथं का आम्ही साफ केला आहे बा म्हणून. जो गुंड नागपुरात तडीपार आहे तो नागपुरात सातत्यानं फिरतो कसा, वस्तीत येऊन थेट घरावर हल्ला करण्याचं धाडस कसा करतो, नागपूर पोलीस काय केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का? गुंडाचा बंदोबस्त व्हायला हवा, पण त्याच्यावर वरदहस्त ठेवणाऱ्या पोलिसांवरही कारवाई होण्याची मागणी करण्यात येते. पोलीस लोकांना माहीत कसा काय येते काय येते, आमचा त्याचा काही संपर्कच नाही आहे त्याच्या. पण त्यांनी हा रात्री आता हमला आणला, त्याच्यामुळे हे वातावरण घडलं. त्याच्यापूर्वी त्याचं बोलणं नाही, चालणं नाही, काय नाही. आता कोणं भडकवलं त्याला, काय केलं त्या भडकवण्याच्या याच्यामध्ये त्यानं हा प्रकार केला. या संदर्भात अजनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी अखिल नागपुरातच असल्याचं मान्य केलं. मात्र त्यांनी या संदर्भात कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. या घटनेनंतर अजनी पोलीस स्टेशनमध्ये सुरेश बांद्रे, त्यांची पत्नी, मुलगा या तिघांना अटक करण्यात आली आहे. कायदा त्याबद्दल योग्य ती कारवाई करेलच, पण तडीपार गुंडावर पोलिसांनी वेळीच योग्य ती कारवाई केली असती तर एका सामान्य कुटुंबावर गुन्हा दाखल झाला नसता. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.